कामाला असलेला माणूस प्रत्येकाला असंच म्हणतो ऍज अ एम्प्लॉय आणि साहेब बसतो आई घालत आपली तिकडं कुठंतरी लांब मग जायचं कोणाकडे तुझा जो काय माणूस असेल तू ऑथराइज पर्सन कोण आहे का मला सांगा तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो की बाबा इथले तुम्ही रेट कमी करा तुम्ही करणार आहे का जर तू सांग बाबा आम्हाला दोन दिवस दे आम्ही दोन दिवसात येऊ तुझ्या परत तुझ्याकडं तू नीट बोलणार आहेस तुझं विनोद तुझं आडनाव माहित नाही आडनाव तुझं तू म्हणायला पाहतो की बाबा मी इथं ऍथोराईज नाही माझ्या ऍथोराईज पर्सनला दोन दिवसात बोलतो जे काय तुमचा रेट तू काय म्हणणार मला पीव्हीआरला फोन करा पीव्हीआर आम्हाला काय घेणं आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या बाहेर नाहीये समजा ना सगळी पीव्हीआर बंद करू माहिती नाही एका दिवसात अरे मागच्या हेच झालं खाद्यपदार्थ लोक आणलं आम्ही इथे येऊन बसतो अरे मग एवढी करायची वेळ का आणता पण सामान्य माणसांनी यायचं नाही का इथं पिक्चर बघायला तुमच्या या थिएटरमध्ये तुमचे तुम्ही काय याचं मग दमाचे पैसे घेता का तुम्ही एवढं फक्त फ्लोरिंग वगैरे चांगले गेले त्याचे पैसे घेता का तुम्हाला कुठले पैसे घ्यायचे कसे पण काही नियमावले आहे ना किती घेतो तुम्हाला वाटेल तेवढे पैसे तुम्ही घेणार का आमच्याकडनं आणि ते खाद्यपदार्थ जे आहे ते खाद्यपदार्थ जे रेट लोकांना परवडेल असंच लावलं पाहिजे तुमच्या वर्षीप्रमाणे खाद्यपदार्थ रेट कसं 350 रुपये पॉपकॉर्न ते बघ ना ते सँडविच काय वडापाव केवढा मिळतो वडापाव नाही तुम्ही बर्गर ठेवता 100 रुपयाला दोन केवढ्याला असतो मॅम.